राज्यातील कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध क्षेत्रातील लोकांशी लॉकडाऊन बाबत सल्ला घेण्यासाठी संवाद साधला. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशीही त्यांनी संवाद साधला. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत लॉकडाऊन आणि अनिल देशमुख यांचा राजीनामा यासह विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांना महाविकास आघाडी सरकारवरील आरोपांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या कोंडीविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा राज ठाकरे यांनी म्हटलं की नुकताच मला एका मित्राने मेसेज पाठवला होता, उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये राज्य आलंय की उद्धव ठाकरेंवर राज्य आलंय, असा मजकूर त्यामध्ये होता. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मला काल एक फार चांगला कोणीतरी विनोद पाठवला की उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये राज्य आले का त्यांच्यावरती राज्य आले. हातामध्ये राज्य आले का त्यांच्यावरती राज्य आले. तसंच राज ठाकरे म्हणाले की आधी जो कोविड आला त्यापेक्षा दुसरी लाट ही भयंकर आहे, पण हे महाराष्ट्रातच का वाढतंय? महाराष्ट्र औद्योगिक राज्य असल्याने बाहेरील राज्यातून येणाऱ्या लोकांची संख्या ही जास्त आहे, हे एक प्रमुख कारण राज ठाकरे यांनी सांगितलं. तसंच 10वी आणि 12वीच्या परीक्षांपासून ते राज्य सरकारचं कामकाज आणि रुग्णालयांची भूमिका या संदर्भात राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. हिंदुस्थानामध्ये महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की जिकडे फक्त करोना आहे आणि बाकीच्या राज्यामध्ये नाही आहे. याची दोन कारणं, एक म्हणजे बाहेरच्या राज्यांमधनं आपल्याकडे येणारी माणसं रोजच्या रोज, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या राज्यांमध्ये करोना पेशंट्स मोजले जात नाही आहेत, आणि ते मोजले जात नसल्यामुळे तिकडचे आकडे येत नाही आहेत, आणि फक्त महाराष्ट्रातले आकडे हे समोर लोकांच्या समोर येतात. आणि महाराष्ट्रामध्ये सगळी परिस्थिती आहे असं आपल्याला वाटतंय, तिथेही तीच परिस्थिती असणार, फक्त मोजले तर कळतील. आता 10वी 12वी ची परीक्षेला बसलेले आहेत. खरं तर ह्या 10वी 12वीच्या पोरांना प्रमोटच केले पाहिजेत. यांच्या परीक्षा न घेता यांना पुढे ढकलले पाहिजेत, कारण ते कोणत्या मानसिकतेमध्ये असतील, काय असतील, आपल्याला काही कल्पना नाही. ही सगळी लहान मुलं, आपल्याही आयुष्यामध्ये असा पहिल्यांदाच असं घडतंय, आणि ते तर लहान आहेत पोरं, ती कुठून अभ्यास करणार आहेत, काय करणार आहेत, कशी 10वीच्या परीक्षा देणार आहेत, कशा 12वीच्या परीक्षा काय करणार आहेत, त्याचा काय रिझल्ट येणार आहे, माहिती काहीच माहीत नाही आहे. आणि म्हणून मी राज्य सरकारला विनंती करीन की ह्या 10वी 12वीच्या ज्या मुलं आहेत यांना जसं खालच्या विद्यार्थ्यांना जसं प्रमोट करतात तसं 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना पुढे तुम्ही ढकलावं. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.